अहमदनगर शहर काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे यांच्यावर करण्यात आला प्राणघातक हल्ला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची प्रकृती आता सध्या स्थिर आहे. सदर हल्ला हा कोठी केरला ब्रुस हायस्कूल जवळ झाला. आज क्लारा ब्रुस गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी माझं ऑफिस आहे. त्या ऑफिसची तोडफोड 5 लोकांनी केली. त्यामध्ये 1 नंबर देवदान गोविंद भांबळ, 2 नंबर सुधीर अर्जुनराव जाधव, 3 नंबर अनिल पडगलमल, 4 नंबर माझं नाव आहे चंद्रकांत आनंद उजागरे. मी अल्पसंख्याक शहराध्यक्ष काँग्रेस विभागाचा शहराध्यक्ष आहे. तसंच युनायटेड चाईल्ड बोर्ड फॉर ओल्ड मिनिस्ट्री या संस्थेचा मी चेअरमन आहे. आणि क्लारा ब्रुस या ठिकाणी माझं ऑफिस आहे. त्या ऑफिसची तोडफोड करणाऱ्या 5 व्यक्तींनी माझ्या ऑफिसची तोडफोड केली. देवदान गोविंद भांबळ, सुधीर अर्जुनराव जाधव, अनिल पडगलमल, अतुल उर्फ मिकी गवारे आणि 1 अज्ञात व्यक्ती, त्याला मी ओळखत नाही आहे पण त्याचा फोटो माझ्याकडे आहे. त्या लोकांनी मला दुपारी माझं ऑफिसची तोडफोड बी केली. मी त्यांना म्हणलं, अरे माझं ऑफिस आहे, तुम्ही का तोडफोड करताय? तर त्याने तुम्ही कोणाला विचारून बांधलं, कोणाला विचारून तुम्ही ते करता, कोणाला विचारून नाही काही केलं आणि उडवडे होतं त्यांच्यासंग जीसम होतं. तर सुधीर जाधव ह्या व्यक्तीने मला असं गळ्यामध्ये हात टाकून मला खाली वाकवलं आणि तो अज्ञात व्यक्ती जो मुलगा होता त्यांनी मला पाठीमागं ह्या बाबा ह्या ठिकाणी चाकूचा वार केलेला आहे. कमी कमी 5 इंच चाकू आतमध्ये गेलेला आहे. तसेच मी तोंड फिरवलं तरी दुसरा वार त्यांनी इकडं ह्या ठिकाणी केला. हा सुधीर जाधव हा गुंड प्रकृतीचा पोरगा आहे आणि यांनी मिळून आज माझ्यावर भेट भारत प्रकारचा हल्ला केलेला आहे. प्रतिनिधी शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, महा 24 न्यूज, अहमदनगर.